प्री अपर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झाम 5वीचा पेपर बघूयात आपण. विषय आहे मराठी, थर्ड लँग्वेज. तर पहिला प्रश्न आहे, डोंगर पोखरून तयार केलेला रस्ता. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बोगदा. सेकंड क्वेश्चन आहे, किनकिन हा कोणत्या नामाशी संबंधित आहे? तर हा ध्वनी दर्शक शब्द बांगडी, तर बांगड्यांची किनकिन. तिसरा प्रश्न आहे, जसा फुलांचा ताटवा तसा किल्ल्यांचा जुडगा. तर करेक्ट उत्तर आहे जुडगा, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे, प्राणी व त्यांचे घरे यानुसार बरोबर असलेली जोडी निवडा. तर यातले बरोबर जोडी आहे साप आणि बीळ. आणि बाकीचे आन्सर रॉंग आहेत. पाचवा आहे, वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ यानुसार चुकीची जोडी निवडा. तर चुकीची जोडी आहे कांगावा करणे, म्हणजेच विनवणी करणे. तर हा चुकीचा क्रमांक आहे, ऑप्शन नंबर 4. सिक्स क्वेश्चन आहे, चौकटीतील अक्षरापासून एक म्हण तयार होते. तर ती म्हण आहे, काखेत कळसा गावाला वळसा. आणि यातील उजवीकडून सातवे अक्षर, तर सा हे अक्षर आहे, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, सेवन्थ क्वेश्चन आहे, गोविंदरावांनी कष्टाने माया गोळा केली तरीही त्यांच्या हृदयात अपार माया होती. तर अधोरेखित शब्दाचा अर्थ आहे जिव्हाळा. जिव्हाळा आहे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 8, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द हा जोड शब्द नाही? तर पहिला शब्द अमराई हा जोड शब्द नाही, आणि बाकीचे सर्व जोड शब्द आहेत, जसे की ऊन सावली, भांडण तंटा, मीठ भाकर. नववा क्वेश्चन आहे, दिलेल्या चार अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर तो शब्द आहे आम्रतरू. आणि त्यातल्या तिसऱ्या व चौथ्या अक्षरापासून तयार होणारा शब्द आहे तरू, आणि त्याला समानार्थी शब्द आहे वृक्ष. तर करेक्ट ऑप्शन आहे 4. दहावा क्वेश्चन आहे, शब्दसमूहाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी योग्य क्रियापद निवडायचे. तर मी उड्या मारत उंच कड्यावरून वेगाने कोसळते. तर राईट ऑप्शन आहे 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील वाक्यातील एकूण किती नामे आलेली आहेत? तर 3 नामे आले आहेत, पाऊस, मारिया आणि खिडकी, ऑप्शन नंबर 1. 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 12, विरुद्ध लिंगी शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीची जोडी कोणती आहे ती सांगायचे. तर त्यातली चुकीची आहे बालक बालके, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन 13, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेक वचन करताना त्या शब्दातील बदल होईल? तर ऑप्शन आहे फुल, फुलांचं अनेक वचन होतं फुले, ऑप्शन नंबर 1. चौदावा क्वेश्चन आहे, सांग बरं याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा? तर यात प्रश्नचिन्ह द्यावायचे राहिले आहे. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर अशुद्ध शब्द आहे निरीक्षण. करेक्ट ऑप्शन आहे सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे 16, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, ही अभंगवाणी संत तुकारामांनी लिहिलेली आहे. करेक्ट ऑप्शन आहे 1. नेक्स्ट क्वेश्चन 17, कविता आहेत कवी यांची चुकीची जोडी निवडायची आहे. तर छोटेसे बहीण भाऊ यांचे कवी आहेत ग ह पाटील, त्यामुळे चुकीची जोडी आहे 4. नेक्स्ट एक उत्तरा दिला आहे आपल्याला, आणि त्यावरील 3 प्रश्न आहेत. तर त्यातला 18वा प्रश्नांचं पहिलं उत्तर आहे पक्ष्यांची किलबिल. तर आश्रमाचा परिसर
पक्ष्यांच्या किलबिल आवाजाने भरून जातो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19, आश्रमातील शिष्य कोणती गोष्ट करताना दिसत नाही तर कपडे धुवत असताना. नेक्स्ट क्वेश्चन आहे 20, सकाळी ऋषींची पत्नी काय करत असे तर वासरांना चारा भरवत असे. नेक्स्ट आपल्याला एक कविता दिली, क्वेश्चन नंबर 21, कवितेत आलेले वर्णन कोणत्या वेळेचे आहे. ऑप्शन नंबर 3, सकाळ, सकाळची वेळ आहे. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 22, वारा कोणामुळे सुगंधित झाला आहे तर पारिजातकांच्या फुलांमुळे. तर कवितेत प्राजक्तांचा सडा पडलेला आहे तर पारिजातकांच्या फुलांमुळे. नेक्स्ट आहे, खालील कोणत्या शब्दांची जोडी कवितेतील वर्णनानुसार चुकीची आहे. चुकीची जोडी आहे शुभ्रधारा. नेक्स्ट, युद्ध या शब्दाला पुढील पैकी कोणता समानार्थी शब्द नाही तर समीर. बाकीचे सर्व शब्द युद्ध या शब्दाला समानार्थी आहे. तर शेवटचा क्वेश्चन आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा. तर प्राचीन चा विरुद्धार्थी शब्द आहे प्रसिद्ध. तर ही टेंटेटिव क्वेश्चन आन्सर की आहे ज्याच्याने तुम्हाला मार्क काढायला मदत होईल.